इंजर्ड होतो तेव्हाच तो मैदानात दाखल होतं. बाकी तुमच्या स्पर्धेचे काय नियम आहेत ते माहीत नाही आहे. वळूया नक्कीच हर्षल पवार आमच्या समेत जोडले गेलेत. आणि ह्या वेळेस पहिल्याच चेंडूवरती ते लाऊड अपील बघायला भेटली. अप्रतिम गोलंदाजी, पहिल्याच चेंडूवरती आपली स्वतःची ओळख मात्र इथं पटवून देत आहेत गोलंदाज ललित. कारण की विचार करायला गेला या बिरवाडी संघाचा तर एकही सामना या स्पर्धेमध्ये गमावला नाही, परंतु जर विचार करायला गेला तर हा सामना महत्त्वाचा असेल. ज्याप्रमाणे डोअर डायरेक्ट म्हटली जाते त्याप्रमाणे हा सामना जवळजवळ दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा लाऊड अपील आणि इथे बडी मछली जाल में फंस गई. यस फलंदाज गॉन. तिसऱ्या चेंडूवरती इथे विकेट्स फेकली गेली. आता मात्र पुढील फलंदाजांना भरपूर जबाबदारीने खेळ खेळावा लागेल. यावेळेस फाईन लेगच्या रिझनकडे चेंडू डबल झाला आहे, एक सिंगलही मिळत आहे या चेंडूवरती. नक्कीच ज्याप्रमाणे संदीप सर म्हटले होते बॅकवर्ड स्क्वेअर लेग्स बॅकवर्ड पॉईंट जे इथे घोषित केले जातात, एकेरी धाव मिळेल आणि जितक्या तुम्ही एकेरी धाव काढाल तितकंच तुमचा संघ बॅकफूटवरती येत जाईल. कारण की थोडंसं अडथळे फलंदाजाला मिळत आहेत या मैदानावरती. या एकेरी धावानं अकाउंट ओपन झालं शिरोळ संघाचा. दरम्यान पुढील चेंडू बघूयात. ऑनसाईडला फटका, स्क्वेअर लेगच्या रिझनकडे सुंदर शतरक्षण बघायला भेटलं. तत्पूर्वी मात्र एक सिंगल कम्प्लीट केली जात आहे. नक्कीच पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेलं तर अप्रतिम षटक हाताळलं जात आहे ललित याच्या माध्यमातनं. कारण की जवळजवळ चार चेंडू टाकले गेलेत आणि एक सफलता मिळू शकलेत गोलंदाज ललित. आणि ती सुद्धा विकेट्स मुनाफ्याची आपल्याला बघायला भेटली. कारण की या मैदानामध्ये ज्याचा विक्रम होता चार चेंडूमध्ये चार षटकार लगावण्याचा, यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये सुंदर शतरक्षण बघायला भेटलं. तत्पूर्वी मात्र एक सिंगल कम्प्लीट केली जाईल. नक्कीच संतशी सुरुवात ज्याप्रमाणे म्हटलं जातं थेंबे थेंबे तळे साचे, याचप्रमाणे इथे शिरोळ संघाचा आपण पाहू शकाल समीकरण. एकेरी धाव काढले जात आहेत कारण की मॅडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र अप्रतिमरित्या हाताळलं जात आहे ललित याच्या माध्यमातनं. दरम्यान शेवटचा चेंडू, ऑन साईडला फटका सुरेख आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. वन बाउन्सला चेंडूला कॅरी केलं जातं, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आहेत आणि इथे मात्र दुसरी धावसुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट केली जात आहे. एकेरी षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्येचा विचार करायला गेले तर पाच धावा दफलकारती लागल्या गेल्यात आणि एक विकेट मिळाली या षटकामध्ये. अप्रतिम षटक इथे हाताळलं गेलं कारण की या क्रिकेटमध्ये म्हटलं जातं मॅडेटरी पॉवर प्लेचं हे हाणामारीचं षटक असतं आणि या हाणामारीच्या षटकामध्ये मात्र एकही मोठा फटका बघायला भेटला नाही. कारण की या षटकाचा विचार करायला गेला तर पहिला चेंडू निधाव टाकला होता, दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स, त्यानंतर बॅक टू बॅक तीन सिंगल मिळत आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र दोन धावा मिळत आहेत. टोटल धावसंख्या झाली पाच धावा एक गडी बाद. दरम्यान गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक निशांत. या गोलंदाजाचं जर विचार करायला गेलं तर आतापर्यंत सुंदर परफॉर्मन्स आहे या दखन प्रीमियर लीगमध्ये 2020 हा रणसंग्राम. या रणसंग्रामामध्ये मात्र सुंदर परफॉर्मन्स आहे, परंतु असं म्हटलं जातं तुमचा भूतकाळ किंवा भविष्यकाळ महत्त्वाचा नसतो तर वर्तमान काळात तुम्ही काय करता. यावेळेस वेरमारा बघायला भेटला आहे, पंचांचा इशारा येत आहे. यस इट इज वाईड अवांतर धाव. या अवांतर धावणे मात्र इथे
सुरुवात केली जात आहे. पहिला जे चेंडू मात्र अवांतर धावने खर्च करत धाव संख्या एक ने वाढेल सहा धावा. या वेळेस भरपूर वेग होता चेंडूला, इथे संधी असेल आणि इथे मात्र डायरेक्टली हिट झालं असतं तर मात्र फलंदाजाला परतावं लागलं असतं. नक्कीच धोक्याची घंटा वाजली होती परंतु सेफ झोन मध्ये पोहोचलेत फलंदाज मयूर. एक रिस्की धाव काढण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यांना सुद्धा माहित आहे एक एक धाव आपल्याला याच सामन्यामध्ये भरपूर महत्वाची आहे. कारण की संदीप साहेब आता नक्कीच म्हटले होते की आजचा दिवसाचा जर विचार करायला गेला तर जो सामना हरेल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल. कारण की मेगा फायनलचा दिवस आहे, ज्याप्रमाणे नॉकआउटचे सामने म्हटले जातात त्याचप्रमाणे इथे सामने खेळवले जात आहेत. या वेळेस लिडिंग एज आणि इथे फलंदाज जवळजवळ दुसरा फलंदाज बाद होत आहे. यस मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. कारण की या क्रिकेटमध्ये जर विचार करायला गेलं तर पार्टनरशिपची भरपूर गरज असते आणि ह्याच पार्टनरशिपची गरज असेल या सामन्यामध्ये शिरोळ संघाला. कारण की दोन फलंदाज पॅव्हिलियनकडे परतलेत. आता मात्र नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती असेल मतीन. नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल कैलास आहे. दरम्यान तिसरा चेंडू ह्या वेळेस चेंडूला कोणती उंची बघायला भेटली नाही आणि जवळजवळ इथे निर्धाव चेंडू टाकला होता परंतु थोडंसं यष्टी रक्षण चुकीचं होत आहे. ज्याप्रमाणे फलंदाजाला हा चेंडू समजला नाही त्याचप्रमाणे यष्टी रक्षका तुषार याला सुद्धा हा चेंडू समजला नाही आणि एक बाईकच्या स्वरूपात धाव मिळेल त्या शिरोळ संघाला. दरम्यान पुढील चेंडू ऑन साईडला फटका सुरे काय इथे बघावं लागेल चेंडू सी मारेशपार चौकार. गर्दी प्रेक्षकांना बघायला भेटते. टोटल धावसंख्या झाली 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका मारण्याच्या प्रयत्नात मतीन मात्र इथे कोणतंही कनेक्शन बघायला भेटलं नाही बॅट अँड बॉल मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता म्हणावी लागली. टिचून गोलंदाजी ज्याप्रमाणे म्हटली जाते त्याप्रमाणे इथे बिरवाडी संघ परफॉर्मन्स दाखवतोय. कारण की विचार करायला गेला एकही सामना या स्पर्धेमध्ये गमावला गेला नाही आणि या सामन्याचा जर विचार करायला गेला तर हा सामना गमावला तर मात्र स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल आणि त्यासाठी हा मोठा संघर्ष करतायत दोन्ही संघ. या वेळेस सुद्धा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय आणि षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपुष्टात येत आहे. या दुहेरी षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या झाली 11 धावा. नक्कीच दोन षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात येत आहे. टोटल धावसंख्येचा विचार करायला गेला तर 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या शिरोळ संघाच्या. नक्कीच पाच षटकांचा सामना आहे अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील शिरोळ संघाकडे. या 18 चेंडूमध्ये धावा येणं भरपूर गरजेचं असेल शिरोळ संघासाठी. कारण की या सामन्याचा विचार करायला गेला तर
जो जिदा वही सिकंदर असं म्हटलं जातं आणि डूअर डाय ज्याला म्हटलं जातं हा तसाच सामना आहे। करो या मरो की स्थिती आहे या सामन्यामध्ये दोन्ही संघासाठी। की जो थोडंसं चर्चेचं सत्र झालं आहे या मैदानामध्ये आणि चर्चा होते दोन षटकानंतर तिसरं षटक कोणाच्या कोणाकडे बजावलं जाईल आणि उत्तर मिळतंय बिरवाडी संघाला। ऋतिक हा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल, कारण की या गोलंदाजाचा विचार करायला गेला तर अप्रतिमरित्या सुद्धा परफॉर्मन्स आहे। गेल्या शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा या गोलंदाजाचं नाव काढलं जात आहे, कारण की विचार करायला गेला तर साई स्पोर्ट्स संघ या साई स्पोर्ट्स संघामध्ये हा गोलंदाज आपल्याला पाहायला बघायला भेटतोय। आज मात्र एक गाव एक संघ यामध्ये आपल्याला पाहू शकाल बिरवाडी संघाकडनं हा गोलंदाज ऋतिक गोलंदाजी मार्गवर सज्ज होता आहे। नक्कीच मॅडेटरी पॉवर प्ले जे दोन्ही षटक संपुष्टात आलेत, थोडंसं अपयश म्हणून मी फलंदाजीसाठी शिरोळ संघाला येत आहे, कारण की 12 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात आला आणि टोटल धावसंख्येचा विचार करायला गेला तर 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि त्यामध्ये जवळजवळ दोन फलंदाज पॅवलियनकडे परतले आहेत ते शिरोळ संघाचे। पहिल्याच चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झाला, इथे डीप कव्हरमध्ये शतरक्षक तैनात होता परंतु चुकी करतोय, झेल मात्र भूमीला प्रदान केली जात आहे। तत्पूर्वी मात्र या दोन फलंदाजांनी धावून पळून दोन धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या। नक्कीच एक वाक्य या क्रिकेटमध्ये म्हटलं जातं वेट अँड वॉच, या वाक्याप्रमाणे इथे फलंदाजी करावी लागेल शिरोळ संघाला, कारण की थोडेसे अडथळे आलेत या रस्त्यावरती शिरोळ संघाला। यावेळेस फटका सुरेख आहे, वाडीश लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव कंप्लीट केली जात आहे, तत्पूर्वी मात्र एकच सिंगल कंप्लीट केली जाते। या एकेरी एकेरी धावेसाठी मात्र भरपूर झुंजावं लागतंय, कारण की या फर्स्ट इनिंगचा जर विचार करायला गेला तर तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना जवळजवळ या इनिंगमध्ये एकच चौकार आलाय आणि सिंगल डबलच धावा येत आहेत। टोटल धावसंख्येचा विचार करायला गेला तर 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या शिरोळ संघाच्या। नक्कीच मोठे फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात मानस तर दाखवत आहेत परंतु थोडंसं मिसटायमिंग होत आहे आणि फटके फसत आहेत, याच कारणास्तव थोडंसं धावसंख्येचा विचार करायला गेलं तर कमतरता वाढत आहे धावसंख्येमध्ये शिरोळ संघाची आणि वारंवार तर मात्र गोलंदाज मोठा संघर्ष करतायत। एक सटीक लेंथने गोलंदाजी बघायला भेटले या बिरवाडी संघाकडनं। दरम्यान पुढील चेंडू बघूयात, यावेळेस फटका सुरेख आहे परंतु उंची भरपूर लांबी कमी आहे, चेंडू बघावायला गेल झेल होती की काय आणि इथे बघायला गेलं तर अप्रतिम झेल, यस फलंदाज गॉन। आणि दुसऱ्या धावाचा मात्र कोणताही प्रयत्न बघायला भेटले नाही, कारण की दुसऱ्या धावाचा प्रयत्न करायला गेले असते तर इथे विकेट फेकू शकले असते शिरोळ संघ। तत्पूर्वी धावसंख्येकडे विचार करूयात, 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, षटक क्रमांक आपण पाहू शकाल तिसरं, अप्रतिम षटक हाताळलं जात आहे। ऋतिक हा गोलंदाज आज स्वतःला सिद्ध करत आहे
पुरंच एक धावन साइड फटका सुरेख है। स्क्वेर लेग ऐसी रिझन कडे चेंडू ट्रैवल है, थोड़ा सा पंपलिंग तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट के लिए जता है। पंचांचा इशारा है नो चेंडू, इथे पंच हेलिकॉप्टर दाखवता है, फिरवल जाते हेलिकॉप्टर इथे जवळ जवळ गोलंदाज ओवरस्टेप होता है। कारण की विचार करायला गेले तर हा मेगा फायनलचा दिवस आणि सुंदर परफॉर्मन्स दाखवतात, आपली भूमिका तटस्थ बजावतात अंकुशजी धाडवे सर। कारण की गेले 11 दिवस सुंदर पंचांची भूमिका पार पाडतात। या वेळेस आउटसाइड द लेग स्टंप बघायला भेटला पंचांचा इशाराला वाइड चेंडू अवांतर धाव। या अवांतर धावेने धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या झाली 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या शिरोळ संघाच्या। चार चेंडू टाकले गेलेत या षटकामध्ये, अजूनही दोन चेंडू शिल्लक, या दोन चेंडू मध्ये किती धावा येतात ते शिरोळ संघासाठी महत्त्वाचं असेल। कारण की तिसरं षटक ब्लॉक ऑन होल मध्ये चेंडू बघायला भेटला, एक धाव रिस्की आहे आणि इथे मात्र सहजरित्या इथे कंप्लीट केली जाते। नक्कीच थोडंसं वेळ घेतला क्षेत्ररक्षकानं, तत्पूर्वी मात्र फलंदाज कैलास हे सेफ झोनमध्ये पोहोचलेत, एक धाव कंप्लीट करतायत एकेरी धावेने। टोटल धावसंख्या बघायला गेलं तर 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। नक्कीच शिरोळ संघाला जवळजवळ 60-65 धावांचं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे। कारण की गेल्या आम्ही भरपूर विरवाडी संघाचे सामने बघितलेत, फलंदाजीचा विचार करायला गेलं तर फलंदाजीचा भरणा म्हणून ओळखला जाणारा हा संघ आहे हे मात्र विसरणं हे लक्षात ठेवा लागेल शिरोळ संघाला। यावेळेस फटका सुरेख आहे, परंतु त्या फटक्याला सलाम असेल, परंतु इथे पंच डिक्लेअर झोन दर्शवत आहेत एकेरी धाव मिळत आहे। या शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव येत आहे। टोटल धावसंख्येचा विचार करायला गेला तर 20 धावा, जवळजवळ 3 षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात आल्यानंतर 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 मिनिटाचा नक्कीच 1 मिनिटाचा डिंग्स ब्रेक नाही आहे, कोणाला जरूरत तर वाटत नाही कारण की पूर्णपणे सर्व फलंदाज आणि बिरवाडी संघ सुद्धा आपला स्टॅमिना काय आहे हे मात्र आज दाखवत आहेत। कारण की मेगा फायनलचा दिवस पूर्णपणे वॉर्मअप करून आलेले दिसत आहेत प्रत्येक संघ। तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ललित षटकातील पहिला चेंडू कैलासाठी। जवळजवळ बघायला गेलं तर प्रत्येक फटका ऑन साइडला मारण्याचा मानस दाखवत आहे फलंदाज कैलास, परंतु कोणतंही मिस टायमिंग बघायला भेटत नाही। डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल, निर्धाव चेंडूची सांगताप या षटकामध्ये सुरेख सुरुवात करून देत आहेत गोलंदाज ललित। पुण्याच्या एकदा कहीं पे निगाहे और कहीं पे निशाणा असं प्रदर्शन बघायला भेटलं। कारण की ऑन साइडला फटका मारायच्या प्रयत्नात होते, परंतु चेंडू मिड ऑफला बघायला भेटला, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं, तत्पूर्वी मात्र एक सिंगल कंप्लीट करू शकलेत कैलास या एकेरी धावेने। धावसंख्या बघायला गेलं तर 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, नक्कीच संत अशी सुरुवात आहे। परंतु एकवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, ओके सॉरी। यावेळेस फटका सुरेख आहे, चेंडू बघावा लागेल, यस चेंडू वन बाय सी मार शबार चौकार। जवळजवळ दुसऱ्या षटकामध्ये चौथ्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर जवळजवळ चौथ्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवरती इथे चौकार येतोय, नक्कीच प्रगती करतायत। यावेळेस सुद्धा फटका सुरेख आहे, चेंडू हवेत आणि त्या खाली निशांत इथे सुंदर झल टिपतोय, यस फलंदाज गॉन।
की प्रेक्षकांचा जर विचार करायला गेला तर सामन्यामध्ये काही होत इथे प्रेक्षकांना मोठे फटके बघण्याची इच्छा असते. यावेळेस व्हेरिएशन बघायला भेटलं होतं. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. इथे भीमरचा नो चेंडू कलेक्ट इथे दाखवला जातोय. पंचांकडनं इशारा आला नो चेंडू आणि एक धाव म्हणजेच नो प्लस वन. या चेंडूवरती दोन धावा मिळत आहेत त्या शिरोळ संघाला आणि एक्स्ट्रा धावा ह्या भरपूर महत्त्वाच्या असतील कारण की बॅटमधनं थोड्याशा कमी धावा येत आहेत त्या शिरोळ संघाकडनं आणि एक्स्ट्रा धावा मात्र भरपूर महत्त्वाच्या असतील शिरोळ संघाला. टोटल धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 27 धावा धाफलकारती लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. चौथं ललित गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. अजूनही दोन चेंडू शिल्लक. यावेळेस प्रीडचा चेंडू आहे परंतु क्लीन बॉल फलंदाज एक धाव कंप्लीट करण्याच्या प्रयत्नात इथे विकेट फेकली जात आहे. भरपूर इथे चुकीचा क्रिकेट खेळला जात आहे त्या शिरोळ संघाकडनं. हर्षल सध्या विचार करा, सध्या मॅच समालोचन तुमचं चालू आहे परंतु नक्कीच जाईल मॅच कडे कारण इथे काय क्रिकेटमध्ये घडलंय याच्यावरती आणखी काय भाष्य करू शकता. नक्कीच जर विचार करायला गेला या चेंडूवरती तर स्वतःला इतकं खेळताना लक्षात ठेवायचं असतं की आपण चेंडू कोणता खेळतो कारण की प्रीहिट चेंडू होता आणि ते फलंदाजाला सुद्धा माहिती नव्हतं. म्हणजेच थोडंसं चुकीचा खेळ खेळला जात आहे शिरोळ संघाकडनं. हा फुकटचा झटका आहे मी तर म्हणेल शिरोळ संघाला कारण ज्या पद्धतीत फलंदाजी चालू आहे आपण वेट अँड वॉच करणं आणि हे मात्र नक्कीच मैदानात असावा परंतु त्याच्याही व्यतिरिक्त तालतंत्र तुमचं मन कुठे आहे हे महत्वाचं आहे. ऑन साइडला फटका सुरेख आहे. मिड विकेटच्या रिझन कडे चेंडू टॅबल झाला. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्नात आणि इथे एकच धाव मिळताय. नेक्स्ट कॉल कडे जरा जाऊया. प्रदीप इलेव्हन बेलवड वर्सेस एनसीसी कसारा दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंट बॉक्स मध्ये यायचंय. प्रदीप इलेव्हन बेलवड वर्सेस एनसीसी कसारा. धावसंख्या झाली 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्की जर सर विचार करायला गेलं तर सकाळचं सत्र आहे. या सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ विचार करायला गेलं तर 60-65 धावांचा टार्गेट सेट करणं भरपूर गरजेचं असेल कारण की संध्याकाळचा जर विचार करायला गेला तर 80-85 धावा सुद्धा इथे चेसिंग बघायला भेटल्यात आपल्याला. परंतु या सामन्यामध्ये शिरोळ संघाला जवळजवळ 60-65 टार्गेट सेट करणं भरपूर गरजेचं असेल. थोडंसं इथे संकटामध्ये संघ असेल शिरोळ संघ कारण की टोटल धावसंख्या झाली आहे 28 धावा आणि षटक क्रमांक आपण पाहू शकाल. पाचवं लल गोलंदाजी मार्कवर प्रदीप आणि इथे वाईट चेंडू. पहिला चेंडू वाईट थोडीशी चुकीची सुरुवात करतायत या षटकामध्ये प्रदीप. यावेळेस बघावा लागेल आउट आउटस्पिन बघायला भेटला गोलंदाज प्रदीप याच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर थोडासा आउटस्पिन झाला. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. चेंडू फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावर. यस इट इज मॅक्सिमम षटकार. वर्ल्ड फर्स्ट इनिंगचा हा पहिला षटकार येतोय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा माणस दाखवलं होतं फलंदाज कैलास आणा परंतु यावेळेस डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल बघायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता थोडंसं कमबॅक केलं गोलंदाज प्रदीप यानं कारण की गेल्या चेंडूचा विचार करायला गेला तर षटकार आला त्यानंतर निर्धाव चेंडू. दरम्यान पुढील चेंडू बघूयात. यावेळेस सुद्धा बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. तीच रिझन तोच दिशा दाखवली जाते. यस इट इज मॅक्सिमम षटकार. धावसंख्या झाली 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात शिरोळ संघाचा कारण की या धावांचं भरपूर गरज होती शिरोळ संघाला. शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे
शिरोळ संघाला सुद्धा वाटलं होतं की इथे या षटकामध्ये 15-16 धावा येणं भरपूर गरजेचं असेल आणि जवळजवळ चार चेंडू टाकले गेलेत, 5-5 चेंडू या वेळेस लोअर फुलटा चेंडू बघायला भेटला. स्क्वेअर लेगच्या रिझनकडे चेंडू टाबल झाला, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा मानस दाखवलाय. इथे बघावं लागेल दुसरी धाव कंप्लीट होती की काय, प्रश्नचिन्ह उभं आहे पंचांच्या समोर. आणि इथे जवळजवळ धावून पळून 2 धावा कंप्लीट, गुड रन इन बिटवीन विकेट. या 2 धावेने धावसंख्येचा विचार करायला गेलात तर 43 धावा धाफलकारती लागल्या गेल्यात. आणि आता प्रेक्षकांना एक प्रश्नचिन्ह असेल की टार्गेट कितीचं असेल, 50 असेल की 44 असेल की 46 असेल, बघावं लागेल या चेंडूवरती. नक्कीच कानमंत्र तर फलंदाज योगेशाने दिलेत कैलास याला, आणि मोठा फटका मारण्याचा तर नक्कीच साहस असेल फलंदाज कैलास याला, परंतु गोलंदाज काय करतात बघावं लागेल. या वेळेस अप्रतिम फटका, यस बुम बुम षटकार. थँक यू डीजे. या ठिकाणी विनंती करेल आदरणीय शिवाजी पवार यांना की आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचं कौल करायचंय. आदरणीय शिवाजी दादा पवार नेक्स्ट आपण NCC कसारा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आपण पाहतोय. दरम्यान डिसिजन नक्कीच फर्स्ट फिल्डिंग चॉईस पाहतोय आपण, परंतु फलंदाजीसाठी प्रदीप इलेव्हन बिल्वर संघाला आमंत्रित केलंय. सध्या जाऊया दोन्ही कर्णधारांकडे, नक्कीच जाऊया प्रदीप इलेव्हन बिल्वर संघाचा कर्णधार उपस्थित आहेत. प्रदीप इलेव्हन बिल्वर संघ सध्या मी क्रिकेटमधलं काही विचारणार नाही, परंतु इतकं चांगलं आयोजन आहे, या आयोजनाबद्दल काय सांगाल? तसं बघितलं तर दलकणवाल्यांचं आयोजन नियोजन एकदम खूप छान आहे. तसं बघितलं तर ग्राउंड हा बॅटिंग साईड नाही, बॉलिंग साईड कमी येते. आता बघूया NCC कसारा पुढे 80 धावांचं असं टार्गेट देऊ. वेल चला, प्रदीप इलेव्हन बिल्वर संघाने 80 धावांचं टार्गेट दिलंय, परंतु या स्पर्धेची ती सुद्धा एक शोकांतिका आहे की जिथे आम्ही पाहिलं 84 धावा झाल्या, 85 धावा झाल्या, त्यासुद्धा मैदानात चेसिंग झाल्यात. आता त्यांनी 80 टार्गेट ठेवलं आहे, 80 धावांचं टार्गेट तुमच्याकडून चेसिंग केलं जाणार का? निश्चित प्रयत्न करू आम्ही 50 धावाच्या आत रोखू बिल्वर संघाला. बॅटिंगसाठी ग्राउंड खूपच छान आहे, हवा पण चालू आहे, दुपारच्या सत्रात खूप रन होतात, तरी प्रयत्न करू आम्ही. वेळेला दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया, नक्कीच मॅचकडे आपण कॉन्सन्ट्रेट करूया. अतिशय आजच्या दिवसातील तिसरी मॅच चालू आहे, त्याची पहिली इनिंग संपले. धन्यवाद संदीप सर, मॅचकडे जाऊयात. टार्गेट सेट केला गेलाय, कारण की शेवटच्या चेंडूवरचा विचार करायला गेला तर मी म्हटलं होतं की 49 धावा तर होतील षटकार मारल्यानंतर, आणि हेच मात्र शेवटच्या चेंडूवरती बघायला भेटलं आणि जवळजवळ 50 धावांचं टार्गेट सेट करू शकलेत. नक्कीच धावांचा विचार करायला गेला शिरोळ संघाचा तर प्रथम द्वितीय आणि तृतीय षटकामध्ये जर विचार करायला गेला तर धावांचा विचार करायला गेलं तर धारावीच्या झोपड्या ज्याप्रमाणे होत्या त्याप्रमाणे बघायला भेटल्या. त्यानंतर 2 षटक मात्र थोडेसे धावामध्ये गती आली आणि ज्याप्रमाणे न्यूयॉर्कच्या बिल्डिंग त्याप्रमाणे इथे एक धावांचा डोंगर तर मात्र उभं राहू शकलाय. आणि आता जर विचार करायला गेला या सिच्युएशनला तर ज्या धावा मात्र शिरोळ संघाला पाहिजेत होत्या त्या मात्र मिळाल्यात, जवळजवळ 49 धावा आणि 50 धावांचं टार्गेट सेट करू शकलेत. आता बघावं लागेल खरी कसोटी असेल शिरोळ संघाच्या गोलंदाजांवरती, कारण की बिरवाडी संघाचा जर विचार करायला गेला तर फलंदाजी ही अप्रतिम आहे आणि बघावं लागेल चेसिंग होते की नाही,
कारण की हा सामना डोर डायरेक्ट है, करो या मरो की स्थिति या सामना मध्ये आहे। कारण की सामना गमावा लागला तर या स्पर्धेच्या बाहेर जावा लागेल। नक्की जे प्रत्येकाचं स्वप्न असेल की या पर्व पहिल्या मध्ये आपलं नाव, आपल्या संघाचं नाव, आपल्या गावाचं नाव कुठेतरी लौकिक करावं, आणि त्यासाठी नक्कीच या क्रिकेट विश्वजगताचा जर विचार करायला गेला तर या क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन रमेश तेंडुलकर यांनी सुद्धा एक वाक्य नेहमीच म्हटलं आहे, कॅनॉट चेसिंग युअर ड्रीम बिकॉज ड्रीम डू कम ट्रू। सपनों का पीछे दौड़ना मत छोड़ो क्योंकि सपने सच होते। आणि प्रत्येकाचं तर नक्कीच स्वप्न असेल पर्व पहिल्यामध्ये आपले नाव या स्पर्धेमध्ये कुठेतरी लौकिक व्हावं। गोला चला मैदानाकडे वळूयात। स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रदीप नॉन स्ट्राईकला बाळा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल रूपेश सामन्याला सुरुवात। षटकातील पहिला चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडू वरती आक्रमण पवित्र घेऊन फलंदाजी। यस इट इज मॅक्झिमम षटकार। धन्यवाद डीज आहे। दरम्यान पुढील चेंडू बघूयात। यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल झालाय। यस बॅक टू बॅक दुसरा षटकार डीज आहे। दर्शन घरवाले का इथं तिसरा चेंडू कसा टाकावा हा प्रश्न चिन्ह असेल रुपेश पुढती। रुपेश या गोलंदाजावरती पुण्याचे एकदा शॉर्ट ऑफ लेंथ बघायला भेटला होता आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये नक्कीच मारण्याचं मानस दाखवलं होतं, परंतु थोडस मिस टायमिंग झालं आणि निर्धाव चेंडूची सांगता म्हणावी लागेल कारण की या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीत। नक्कीच थोडस कमबॅक केलाय गोलंदाज रुपेश यानं। या वेळेस लाऊड अपील आणि इथे पंचांचा इशारा येते नो डाऊट। नक्कीच जणू काही शिरोळ संघाला पूर्णपणे क्षेत्ररक्षकांना सुद्धा वाटलं होतं की एज लागली असेल, परंतु या चेंडूवरती कोणतीही एज बघायला भेटली नाही। या वेळेस थोडस फील्डमध्ये गती परिवर्तन केलं जात आहे। 30 yard सर्कलच्या बाहेर डीप कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक, एक मिड विकेटच्या रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय। या वेळेस नामी संधी आणि जोर अशी लाऊड अपील बघायला भेटलाय आणि इथे एक धोक्याची घंटा होती, परंतु इथे सेफ झोन मध्ये फलंदाज होते प्रदीप आणि तत्पूर्वी मात्र एक सिंगल कंप्लीट करू शकलेत बिरवाडी संघ। टोटल धावसंख्येचा विचार करायला गेला तर 13 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात। त्या बिरवाडी संघाचा 5 चेंडू टाकले गेलेत या षटकामध्ये। नक्कीच मॅडेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आहे आणि अफलातून फलंदाजी बघायला भेटलंय बिरवाडी संघाकडनं, कारण की मी म्हटलं होतं सामना सुरू होण्या अगोदरतीच हा संघाचा विचार करायला गेला तर फलंदाजीचा भरणा म्हणून ओळखला जाणारा हा संघ आहे आणि नेहमीच आम्ही या मैदानावरती म्हणत असतो वारा तिथेच मारा। परंतु इथे जर फटकेबाजी बघायला गेलं तर डीप कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झालेत प्रदीप याच्या बॅटमधनं। शेवटचा चेंडू आहे स्ट्राईक एंडवरती फलंदाज बाळा। बघावं लागेल साथ निभवतो की काय हा फलंदाज प्रदीप आणि बाळा। शेवटचा चेंडू आणि विकेटची गरज नाही तर कमबॅक करण्याचा गरज आहे शिरोळ संघाला। ऑन साईडला फटका सुरेख आहे सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलाय। इथे डायरेक्टली हिट आणि प्रश्न चिन्ह उभं पंचांपुढे। यस फलंदाज इज गॉन आणि हा मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकतो की काय आणि इथे बाळा सुद्धा चकित झालेत पूर्णपणे आश्चर्य झालेत डायरेक्टली हिट।
साठी इथे पारितोषिक लागलाय नरेश पवार सर यांच्याकडनं जवळजवळ 501 रुपयाचं पारितोषिक ज्या खेळाडूनं हिट केलाय त्याच्यासाठी हा पारितोषिक आहे. नक्कीच संदीप सर आम्ही जेव्हा जेव्हा समालोचन करत असतो तेव्हा तेव्हा आम्ही नेहमी म्हणत असतो की एकेरी धावेसाठी तुम्ही जर उत्कृष्ट फलंदाज असाल तर एकेरी धावेसाठी जर तुम्ही संघर्ष करत असाल तर कुठेतरी रनआउटच्या रूपामध्ये पॅव्हिलियनकडे परत आहे. नक्कीच तुमच्याकडनं थोडासा चुकीचा खेळ खेळला जातोय कारण की एकेरी धाव आणि तुम्ही जर शेवटपर्यंत थांबणं यामध्ये भरपूर डिफरंट असतो या क्रिकेटमध्ये आणि एके धावेसाठी थोडे इथे चुकी केली बाळा यानं आणि बाद झाला. एक षटक संपुष्टात आलं. धावसंख्या बघायला गेलं तर 13 धावा धावफलकारती लागल्या गेल्यात त्या बिरवाडी संघाच्या. नवीन फलंदाज ललित स्ट्राईक एंडवरती गोलंदाज योगेश यावेळेस सुद्धा नामी संध्या आहे. किस कॉलिंग ललितचं होतं या एकेरी धावेसाठी परंतु जवळजवळ विचार करायला गेलं तर प्रदीप थोडेसे नाकारत होते परंतु त्यानंतर चेंडू मात्र थोडंसं स्क्वेअर लेगच्या रिझनकडे ट्रॅव्हल झाला. स्वतः क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक म्हणून धावले आणि हेच बघितलं. त्यानंतर मात्र इथे एक धाव रिस्की काढली जात आहे. टोटल धावसंख्येचा विचार करायला गेला तर 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर पहिल्याच चेंडूवरती इथे गोलंदाज आपण पाहू शकाल योगेश एक धाव खर्ची करतोय. नक्कीच कमबॅकची गरज आहे या षटकामध्ये जर कमबॅक झाला तर मात्र रोमांचक असा हा सामना बघायला भेटेल. ऑन साइडला फाटका सुरेखाय नो चान्स चेंडू फरार चौकार. चार धावा आल्या त्या चेंडूवरती टोटल धावसंख्या 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या बिरवाडी संघाच्या. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरमध्ये सुंदर शतरक्षण बघायला भेटलंय आणि या शतरक्षकाचं मात्र कौतुक करावं लागेल कारण की अप्रतिम शतरक्षण आणि जवळजवळ या चेंडूवरती एकही धाव येत नाहीत. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच संघर्ष मात्र बघायला भेटतोय दोन्ही संघाकडनं प्रत्येकी चेंडूवरती कारण की त्यांना सुद्धा माहित आहे हा डुअर डायरेक्टचा सामना आहे. ह्यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ बघायला भेटला होता आउट साइड दी ऑफ स्टंप आणि पंजनचा इशारा आला व्हाईट चेंडू अवांतर धाव. नक्कीच या अवांतर धावा मात्र थोड्याशा घातक असतील शुरळ संघाला कारण की टार्गेट 49 धावांचा आहे. आपण पाहत आहोत षटक क्रमांक दुसरं आणि टोटल धावसंख्येचा विचार करायला गेला तर 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुलटा चेंडू चेंडूला फेकून दिला यस आउट ऑफ द पार्क षटकार. पुढे त्यासाठी एक क्षेत्ररक्षक विचार करायला गेला तर सिली मिडॉनला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि या क्षेत्ररक्षकाचा विचार करायला गेला तर प्रेशर दबावसाठी लावला गेलाय आणि हा फटका अप्रतिम डोळ्यांचं पारडं फिरवणारा फटका यस इट इज मॅक्झिमम षटकार. शेवटचा चेंडू ऑन साइडला फटका सुरेख आहे अलॉंग द कार्पेट आणि यावेळेस एक चित्ताच्या वेगाने धाव कम्प्लीट केली जात आहे. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येत आहे. टोटल धावसंख्येचा विचार करायला गेला तर 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या बिरवाडी संघाच्या.
नक्कीच असं म्हटलं जातं जर तुम्ही शांततेच्या काळात जर जास्त युद्ध करत असाल, शांततेच्या काळात जर तुम्ही जास्त कष्ट करत असाल तर तुम्हाला युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं आणि त्याचप्रमाणे इथे फलंदाजी बघायला भेटते. 12 चेंडूचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय आणि टोटल धावसंख्या झाली 32 धावा. आता मात्र थोडंसं समीकरण सहजरित्या होत आहे. 18 चेंडू 18 धावांची गरज असेल, कारण की विचार करायला गेला की प्रत्येकी षटकामागे 10 धावांची गरज होती, परंतु इथे 2 षटक टाकले गेले तर 32 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 18 चेंडू 18 धावांची गरज आहे, नक्कीच कमबॅक करू शकेल का हा शिरोळ संघ या बिरवाडी संघाला हे मात्र बघणं प्रेक्षकांच्या समोर असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. मुनाफ नक्कीच फलंदाजीमध्ये थोडंसं अपयश, आता मात्र गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू इथे एस्ट्राबान्स पंजांचा इशारा बघायला भेटतोय. वाईट चेंडू अवांतर धाव. यावेळेस थोडस समीकरण बदलताय. 18 चेंडू 17 धावांची गरज असेल. किस अपयश थोडस शिरोळ संघाला येत आहे. शॉट ऑफ लेंथ हा चेंडू सुद्धा पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. यस इट इज मॅक्सिमम षटकार. आता जिथे आम्हाला माहिती मिळाली सूत्रानुसार मुंबई पोलीस ची काय ताकद असते ही दाखवत आहे प्रदीप. हा चेंडू सुद्धा आउट ऑफ द पार्क षटकार. आणि अजूनही यापुढे 5 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी बिरवाडी संघाला. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. या चेंडूवरती षटकार मारून विजय मिळवून देतात की काय हा प्रदीप हा फलंदाज हे बघावं लागेल, कारण की षटक क्रमांक 3 आहे आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं, परंतु 3 यावेळेस लेंथ भरकटतेत गोलंदाज मुनाफ. पंचांचा इशारा आहे तर वाईट चेंडू वाईट प्लस 1 एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळत आहे. 47 धावा आपण पाहू शकाल धाफलकावरती लागल्या गेल्यात बिरवाडी संघाच्या. यापुढे अजूनही 3 धावांची गरज. यावेळेस पॉईंटच्या रिझनकडे चेंडू टॅबल झाला. एक धाव डिक्लेअर झोनकडे चेंडू जात आहे. एकेरी धाव मिळत आहे. यापुढे 2 धावांची गरज बिरवाडी संघाला आणि पूर्णपणे सामना झुकलाय बिरवाडी संघाकडे. अफलातून फलंदाजी बघायला भेटलाय प्रदीप या फलंदाजाकडनं. नक्कीच मुंबई पोलीस सेवेत कार्यरत आहेत आणि आज मात्र आपला वेळ आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी देत आहेत आणि या वेळेचा मात्र पुरेपूर फायदा बघायला भेटतोय. अफलातून फलंदाजी बघायला भेटली. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर इक्वल धावसंख्या समान धावसंख्या झाली. यापुढे 1 धावाची गरज 49 धावा 1 धावांची गरज असेल. ऑन साइडला फटका सुरेख आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. एकेरी धाव मिळत आहे हा विजय फटका आणि नक्कीच इथे सुपर 4 मध्ये प्रवेश केला गेलाय बिरवाडी संघ. अभिनंदन तसेच हार्डलक मी म्हणेन शिरोळ संघाचे, परंतु प्रयत्न नक्कीच यशस्वी होते, कारण की विचार करायला गेला तर इथपर्यंत प्रवास करणं भरपूर संघ अपयश आले होते. बिरवाडी संघ आपण थोडस मैदानाच्या बाहेरून जायचं आहे, विनंती असेल बिरवाडी संघ आपण थोडस मैदानाच्या बाहेर जायचं आहे. या पुढील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सामना असेल NCC कसारा विपक्ष प्रदीप 11 बेलवड. या 2 संघामध्ये काटेकीटक